बघा स्वतः खाऊन बघा, माझ्यावर विश्वास ठेवू नका. शिजलाही जात नाही तो काळा होतो. आज तुमच्याच समोर झालेली एक घटना आहे. मी भोरला आलेली आहे. भोरमध्ये या भागातले लोक मला भेटलेत. त्यांचं म्हणणं आहे की हा एक तांदूळ आहे. हा एक मिनिट धरता सर. आणि हा आलेला तांदूळ आहे जो त्यांना आता मिळालेला आहे. आता त्यांच्या रेशनिंग मला शिरवली गावामध्ये, शिरवली गाव भोर रेशनिंगमध्ये जेव्हा लोक जाऊन म्हणाले की हा रेशनिंगचा तांदूळ चांगला नाहीये, तेव्हा त्यांना सांगण्यात आलं की तांदूळ ओला झालाय म्हणून असा दिसतोय. तुम्ही सगळ्यांना माझी विनम्र विनंती आहे की तुम्ही हा खाऊन बघा, ऍक्च्युअली खाऊन बघा. त्याच्याशिवाय कसं कळणार काय? बघा तुम्ही टेस्ट करून बघा. त्याच्यामुळे मी आता हे आता एका छोट्याशा पिशवीत घालून मी पुण्याच्या कलेक्टरांना हे पाठवणार आहे. आणि हे नक्की काय आहे हे झालं पाहिजे. याच्यात पारदर्शकपणा आलीच आली आहे. गरीब कष्ट करणाऱ्यांसाठी अन्न आहे हो. हे गरीब का खाना आहे, कष्ट करणाऱ्यांचा खाना आहे. आणि त्याच्यात जर असं असेल तर हे खरंच महाराष्ट्राचं दुर्दैव आहे अशा गोष्टी होत्या. कर्नाटकमध्ये मोदीजींनी ऐलान केलं होतं की यानं पुढच्या 5 वर्षापर्यंत हेच धान्य लोकांना मोफत दिलं जाणार. हो, पण तुम्ही बघताय हे अशा पद्धतीचं असेल तर आजारी पडतील लोक. त्याच्यामुळे ह्याची मी स्वतः पण ह्याचं टेस्टिंग करून घेणार आहे आणि मी पुण्याच्या कलेक्टरांना हे सॅम्पल पाठवतो. भोरच्या भोरचा प्रसिद्ध असतो, भोरचा आगार आहे. आणि भोरच्याच तिथं असं जर तांदूळ येत असेल तर याबाबत हे अतिशय दुर्दैवी आहे की ही जी भोरची काळी माती आहे याला खूप मोठा इतिहास आहे. या छत्रपतींच्या पदरस्पर्शाने पावन झाली ही भोरची भूमी आहे. या मातीमध्ये एक वेगळा गोडवा आहे. सगळ्यात चांगला तांदूळ भात हा ह्या भागात होतो. आणि अशा भोरमध्ये तर इथल्या गरीब कष्ट करणाऱ्यांना असा तांदूळ राशनमध्ये देणार असेल तर या ट्रिपल इंजिन सरकारचा मी जाहीर निषेध करते. हे खरंच खोक्याचं ट्रिपल इंजिन सरकार आहे ज्याला सर्वसामान्य मायबाप जनतेची काही पडलेली नाहीये. त्यांना फक्त त्यांचं कसं फावतंय याच्यातच बिझी आहे.